तुम्ही जर आंतरवालीला जाता आणि तिथं तुम्हाला प्रोटो, आमचं म्हणणं नाही आंतरवालीला जा कुठेही जा, तिथं कलेक्टर जातात, SP जातात, मंत्री, मुख्यमंत्री, जज जातात. आणि मग ज्या महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचा समाज धनगर समाज आहे, 2.5 कोटीच्यावर धनगर समाज आहे, 50,000 लोक रस्त्यावर बसलेले आहेत आणि तुम्हाला तिथं यायला लाज वाटते. साहेब आमचं फक्त एक म्हणणं होतं की कलेक्टर साहेबांनी ज्या पद्धतीनं बोलले आमच्याशी की मी स्वतः येतो, मी नसेल तर RDC किंवा ॲडिशनल कलेक्टरांना पाठवतो, मग तिन्ही अधिकारी ऑफिसमध्ये बसलेले होते, ऑफिसमधून 100 फुटाचं अंतर आहे, 2 मिनिटसुद्धा लागत नव्हते आमच्याजवळ यायला आणि आम्ही सगळं शांतात येतो ना. आपण पाहता मग का आले नाही तुम्ही आंतरवालीला जातात दिवसभर रातभर तिथं पहारेदारी करतात तेव्हा तुमचा प्रोटोकॉल नाही. हां तुम्ही धनगर समाजाला जर माझा 70 वर्ष झाले साहेब आमचा धनगर समाजावर अन्याय होतोय, आम्ही हा अन्याय सहन करतोय, आता इथून पुढे अन्याय आम्ही सहन करणार नाही. प्रशासनाने हुशार व्हावं आणि आमच्या भावनांचा उद्रेक होऊ देऊ नये, हा नॅचरल उद्रेक आहे तरुणांचा. मला सांगा की सकल धनगर समाजाचा आज भव्य मोर्चा होता जिल्ह्याधिकारी कार्यालयावर, नेमकं तुमची मागणी काय होती, त्या ठिकाणी तुमची भाषणे बी झाली आणि अचानक तुम्ही सकल धनगर समाज जे आहे जिल्हाधिकाऱ्यामध्ये आज घुसली होती, आक्रमक झाली. आम्ही संविधानाला मानतो, ज्या संविधानावर देत चालतो त्या संविधानामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर समाजाचा ST समावेश केलेला आहे. परंतु गेल्या 70 वर्षामध्ये इथल्या प्रस्थापित राज्यकर्त्यांनी धनगर समाजाला ST आरक्षणापासून वंचित ठेवलं. मग हे सरकारला सांगण्यासाठी, सरकारला इशारा देण्यासाठी आम्ही शांततेच्या मार्गाने मोर्चा काढला. मोर्चा काढत असताना काल कलेक्टर ऑफिसला आम्ही ज्यावेळेस आलो, कलेक्टर साहेबांना सांगितलं की निवेदन द्यायला 50 लोक तिथं वर येणं उचित नाही. साहेब तुम्ही एक काम करा, आपला जबाबदार अधिकारी पाठवा, आम्ही 5 मुलींच्या हातानं आपल्याला निवेदन देतो, आम्ही सगळे जागेवर बसलो, आम्ही काही निवेदन देणार नाही. कलेक्टर साहेब म्हणले मी जर तिथं असलो तर मी स्वतः येतो, मी जर नसेल तर ॲडिशनल कलेक्टर किंवा RDCना पाठवतो. मग माझं शेवटचं भाषण होतं, आमचे बांधव त्या ठिकाणी सांगायला गेले की आता शेवटचं भाषण चालू आहे, याच्यानंतर कार्यक्रम संपला, कोणीतरी जबाबदार तिथं याला पाठवा. तर RDCचे इथले ते म्हटले की मी प्रोटोकॉल तोडून येणार नाही. मग मी, मला जसं सांगितलं माझं भाषण सुरू होतं, मी इशारा दिला, माझा माईकचा आवाज क्लिअरली कलेक्टर साहेबांच्या कानावर जात होता. मी त्यांना सांगितलं की साहेब तुम्ही आम्हाला काल सांगितलेलं आहे, तुम्ही इथं या आणि निवेदन स्वीकारा, कोणी पण इथं पाठवा, आमचं म्हणणं नाही कलेक्टरांनी स्वतः यावं पण जबाबदारी अधिकारी पाठवावा. दरम्यान परत एकदा मला सूचना आली की ते ऑफिसचं कोणी यायला नाही म्हणतात तिथं. मी म्हटलं यार काल आपण सांगितलं यांना, म्हणजे इथं 50,000 लोक बसलेले आहेत, हे चाललं आहे काय? मग मी माझ्या भाषणात इशारा परत दिला की साहेब या, आलेच नाही. शेवटी मॉब आहे साहेब, तुम्ही जर आंतरवालीला जाता आणि तिथं तुम्हाला प्रोटो, आमचं म्हणणं नाही आंतरवालीला जा कुठेही जा, तिथं कलेक्टर जातात, SP जातात, मंत्री, मुख्यमंत्री, जज जातात. आणि मग ज्या महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचा समाज धनगर समाज आहे, 2.5 कोटीच्यावर धनगर समाज आहे, 50,000 लोक रस्त्यावर बसलेले आहेत आणि तुम्हाला तिथं यायला लाज वाटते, प्रोटोकॉल कसला प्रोटोकॉल? मी सांगतो इशारा आत्ता परत आपल्या माध्यमातून की तिथं आमच्या माय मावल्या होत्या म्हणून आम्ही मुलांना कंट्रोल केलं. मोर्चा जे आहे तो शांततेमध्ये सुरू होता, हो त्या दरम्यान मोर्चाच्या दरम्यान एक अँब्युलन्स आली होती, हो त्या ठिकाणी तुम्ही माणुसकी म्हणून दाखवली आणि त्या अँब्युलन्सला वाट देखील दिली. बिलकुल. मात्र या ठिकाणी मोर्चा जिल्हाधिकाऱ्याला पोहोचल्यानंतर मग अचानक काय असं आक्रमक झालं? आक्रमक झालं, आक्रमक व्हायचा विषयच नव्हता साहेब. आमचं फक्त एक म्हणणं होतं की कलेक्टर साहेबांनी ज्या पद्धतीनं बोलले आमच्याशी की मी स्वतः येतो, मी नसेल तर RDC किंवा ॲडिशनल कलेक्टरांना पाठवतो, मग तिन्ही अधिकारी ऑफिसमध्ये बसलेले होते, ऑफिसमधून 100 फुटाचं अंतर आहे, 2 मिनिटसुद्धा लागत नव्हते आमच्याजवळ यायला आणि आम्ही सगळं शांतात येतो ना. आपण पाहता मग का आले नाही, प्रोटोकॉल येतो, तुम्ही आंतरवालीला जातात दिवसभर रातभर तिथं पहारेदारी करतात तेव्हा तुमचा प्रोटोकॉल नाही. हां तुम्ही धनगर समाजाला जर माझा 70 वर्ष झाले साहेब आमचा धनगर समाजावर अन्याय होतोय, आम्ही हा अन्याय सहन करतोय, आता इथून पुढे अन्याय आम्ही सहन करणार नाही. प्रशासनाने हुशार व्हावं आणि आमच्या भावनांचा उद्रेक होऊ देऊ नये, हा नॅचरल उद्रेक आहे तरुणांचा. नशीब तुम्हाला सांगतो मी जबाबदारीनं बोलतो की आमच्या माय माऊल्या असल्यामुळं आम्ही सर्वांनी अक्षरशः आमच्या मुलांना मारत मारत बाहेर काढलेलं आहे. जर आम्ही कंट्रोल नसतं केलं तर काय जाळपोळ झाली असती, काय झाली असती, जे खरं आहे ते खरं बोलायचं, ताकाल जायचं आणि गाडव लपवायचं आपल्याला येत नाही. देशात पहिली घटना घडली असती कलेक्टर ऑफिस जळली, आम्ही समर्थन करत नाही त्याचं. पण तुम्ही का लोकांच्या भावना भडकवताय, का लोकांच्या भावनाशी खेळताय, तुम्ही का लोकांना तुम्ही हलक्यात घेताय, हे बंद करा, आमचा अंत पाहू नका. मग आता पुढे काय? पुढे आता आमच्या शासनाला आता आम्ही कळवलेलो आहे, आम्ही थांबणार नाही. 2 महिन्याच्या आत निवडणुका संपण्याच्या आत आमचा ST सर्टिफिकेट आमच्या हातात द्या, नाहीतर आम्ही कलेक्टर साहेबांना घरून ऑफिसला जाऊ देणार नाही, ऑफिसमधून घरी जाऊ देणार नाही, एकाही आमदाराला, खासदाराला, मंत्र्याला त्यांच्या घराच्या बाहेर फिरू देणार नाही. आणि फिरले तर त्यांच्या जीवितची जबाबदारी त्यांची आम्ही पेलणार नाही, झापणार नाही. आम्ही करून दाखवू आता काय करायचं ते. तुमची काही अशी आग्रह मागणी होती की जिल्हाधिकारी यांनीच निवेदन? नाही साहेब, प्रामाणिकपणे माझं भाषण सुरू होतं, मी जर म्हणलो असेल की कलेक्टर साहेबांनीच याव तर मला तुम्ही दाखवा, माझं म्हणणं होतं जबाबदारी अधिकाऱ्यांनी याव आणि ते स्वतः म्हणले होते की मी स्वतः येतो, मी नसेल तर RDC, त्यांचं वाक्य आहे साहेब, त्यांनी फक्त म्हणावं
की मी असं बोललो नव्हतो, आम्ही सरळ कान पकडून माफी मागतो. त्यांनी फक्त म्हणावं की मी असं बोललोच नव्हतो. त्यांच्या CCTV चेक करा कॅमेऱ्यामध्ये. आणि मग तुम्ही म्हणजे दुजा भाव करता. दोन नंबरचा मराठा समाज आहे, मजाक समजताय तुम्ही धनगर समाजाला? दोन नंबरचा धनगर समाज आहे, मजाक समजताय? 50,000 लोक रस्त्यावर बसलेले, इगो अलर्ट होणार नाही, मुलं भडकणार नाही, कसं भडकणार नाही? आम्ही कंट्रोल केलं म्हणून कंट्रोल झालं, नाही तर साहेब अवघड परिस्थिती घडली असती. आज आमची इच्छा नाही पेटवण्याची, आमची इच्छा नाही वाढवण्याची, पण काही घटना घडू शकली असती. किती लोकांवर गुन्हे दाखल केले? आता गुन्हे दाखल करायची कारवाई चालू आहे. आम्हाला सूचना मिळाली, आम्ही आलो. आमचं पोलिसांना 100% सहकार्य. पोलिसांचा आमचा काही रोष नाही. पोलीस बिचारे त्यांचे काम करू राहिले. त्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केलेले, आमची काही तक्रार नाही. जे काय करतील, जे काय कारवाई करतील, आम्ही त्याला सामग्र जायला तयार आहे. लपायचं कारण नाही. आम्ही त्या चुकीच्या घटनेत समर्थन करत नाही, पण ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया युवकांची, त्याच्यामुळे आता त्याला जे दाखल आहे त्याला आम्ही फेस करतो, काही अडचण नाही. किती लोकांवर गुन्हे दाखल? अजून काही कन्फर्म नाही मला माहिती, पण ते म्हणले की तुम्हाला इथं यावं लागेल, अटक व्हावं लागेल. म्हटलं होतो, कारण आम्ही कुणाला त्रास देणं आमचा अर्थ म्हणजे प्रशासनाला त्रास व्हावा ही आमची भावना अजिबात नाही. मी दीपक बोराडे, माझ्यासोबत सगळे नितीन भाऊ कानडे, भगवानजी मातले, हे सगळी मंडळी आमची, पांडुरंग भाऊ कोल्हे, भगवान कावळे, सगळी मंडळी.